जे पाहिलं कुठून आणलेले ते सगळे उडे बंब जे आहेत ते काय मला कळतच नव्हतं. त्याच्यामध्ये ते एकटेच आपले प्रधानमंत्री उभे आहेत, ते काय चाललं. पवार साहेबांनी मोजक्या शब्दामध्ये मत व्यक्त केलं की ते काळ जे काही धर्मकांड चालू होतं त्याच्यामध्ये मी सहभागी झालो नाही याचा मला आनंद वाटतो असं ते म्हणाले. खरं आहे, मला काही कळत नाही काही हे सगळं जे लोकतंत्र आहे का मनुतंत्र चाललेलं आहे. आता हे काय चाललंय काय, कारण तुमच्याबरोबर सुद्धा तुम्ही तुमच्या आधी घ्या ना, तुमचे अनेक नेते आहेत ना, लालकृष्ण अडवाणी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत, वेगवेगळे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणखीन जे काय असतील दुसऱ्या पक्षाचे काही घ्या, तुमच्याबरोबर असतील तुमच्या विरोधक असले नका घेऊ, तुमच्याबरोबर असलेले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत ते बसवा, त्यांचे त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम करा की नाही आम्ही सगळे एक आहोत येथे. हे काय चाललेलं आहे मला तर काही कळलंच नाही. मी ते 75 वर्षाचं सेंगोल काय आहे हे तुमच्यापैकी कुणालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. देवाला तो सेंगोल पण आला तो सेंगोल तर एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायचा का असेल तर असेल. अरे इथे राजाचा संबंध येतो कुठे, ही लोकशाही आहे. अरे राजा जो आहे त्या भारताची जनता ही राजा आहे. हे सगळं हे करून पंतप्रधानांनी जे जे काही केलं जे आहे ना ते खरोखर जे आहे ना मनाला वेदना देणारं होतं. बाकी ठीक आहे, तुम्ही ते नवीन संसद भवन बांधलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्यात हे सगळं ठीक आहे. ते वाढवलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे सभासद वाढणं हे सगळं बरोबर आहे. परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक वेळेला ठीक आहे तुम्ही राम मंदिरामध्ये करता तुम्ही शिव मंदिरामध्ये करता आमचं काय म्हणणं. आता या नवीन संसद भवनाच्या बाबतीत चर्चा होते, तिथे ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो आहे, तुकाराम बुवांचा फोटो आहे, हे भुजबळ साहेबांना दिसलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओबीसी काही लिहिलेले आहेत ते दिसलं नाही. राष्ट्रवादीने काल पंडित नेहरू वगैरे सगळे राष्ट्रीय मोदींच्या बाजूला साधू दाखवले, ते साधू ब्राह्मण नाही आहेत. तामिळनाडू चौकशी करा कुठल्या जातीचे आहेत मग कळेल. कुणाकडून ते मंत्रोच्चार घेतले बोलून हा टिपिकल माइंडसेट जो आहे त्यातून जे दिशाभ्रम केला जातो त्याचा वास्तव या विचारवंतांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या 543 लोकसभेमध्ये विचारवंत संमेलनाच्या माध्यमातून